मित्रांनो प्रतीक दादा आहे आपल्या सोबत आणि दादा पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देतो खूप कारण की आपला मसूर आता शरद जिंकलेला आहे आणि या साईडला मित्रांनो मसूर आहे आपला राहुल दादा पण आहेत आपल्या सोबत दादांशी नंतर सवाद साधू आपल्या सोबत आता दादा आहे दादा तुमची इच्छा होती नक्कीच मसूर आपल्या नावाने पाळायला पाहिजे आणि आपल्या नावानं पाळला तर काय बोलाल तुम्ही नाही खूप आनंद आहे आणि गाडी पण मस्त झाली दोन्ही वासर चांगली पळत होती गाडी एकदम एवढा काय अंतर नाही झाला एक अर्ध्या झेकड्याने गाडी मारली ती पण गाडी चांगली पळत होती मैत्री बरोबर शिरत होती काही जल्लोष बिल्लोष नाही केला दादाने पोरांना पहिले सांगितलं काही जल्लोष बिल्लोष नाही करायचं कारण की निंबाळकर सर मैदानात दादाला भेटले जेव्हा गाडी जिंकली तर आणि चांगलं वाटलं गाडी आज नावाने बोलले आणि राहुल दादांसाठी काय बोलाय का तुम्ही नक्की तुमची इच्छा होती तुमच्या नावानं नक्की पळायला पाहिजे आणि दादांनी नक्कीच काय विचार न करता तुमच्या नावानं गाडी पळवली दादांबद्दल बोलावं एवढं कमीच आहे कारण की दादानी एकदा शब्द दिला तर दिला दादा मला बोलले बैल पळवा दादाला मी बोललो दादा माझ्या नावाने बैल पळवा दादा बोलला चालेल प्रतीक शुभम बॅनर सोडा बोल दुसऱ्या दिवसाला बॅनर सोडल्यानंतर संदीप भाईचा फोन आला काही काहीतरी नियम निघलेला तर मग दादा त्यांच्याशी बोलले आणि दादानी मला काल रात्री बोलला की प्रतीक काही पण होते गाडी आज उद्या तुझ्या नावानेच पळणार त्यावेळेस दादांचे जेवढे आभार मानून तेवढे कमी आणि शर्यतीचं नियोजन कसं काय झालं ते शर्यतीचं नियोजन काय नाही निंबाल काय झालं नाही काल फोन केला शुभमला बॅनरवरती की गाडी घेऊया आपण आणि दादा तुम्ही पण नवीन खरेदी केला आहे आपला आपला वासरू इथेच येतो मसूर आहे आपला मेस्सी आहे मेस्सी का कधी खरेदी केला तरी त्याला झाले 4-5 दिवस झाले याला 3-4 महिने होते 3-4 महिने आजचा नियोजन काय आहे मग मेस्सीचा काय आजचं नियोजन आहे पण अजून काही शर्यतच नाही जायची जुलू त्या वासराची जुल्ले मसूरची ते गेले जमवायला मेस्सीचा पायरा वगैरे कोण मग पायरा तो मोठेगावचा आहे चालेल ठीक आहे धन्यवाद दादा